ओम नमः शिवाय। नमस्कार शिवभक्तांनो, या व्हिडिओमध्ये आपण काशीखंडाच्या 15व्या अध्यायाला सुरुवात करूयात। गुणनिधी कसा कुबेर झाला आणि शिवपार्वतीचा कुबेरास वरप्रसाद हे आपण या अध्यायात श्रवण करूयात। चला तर मग सुरुवात करूयात। श्री गणेशाय नमः। गुणनिधी प्राणास मुक्ताच यमदूत त्याला बांधून घेऊन जाऊ लागले। त्यांनी अनाचार करण्यात काहीच कसर ठेवली नव्हती। तशामध्ये शंकराच्या नैवेद्याचा सुद्धा उपहार केला। अशा महान पापी मनुष्यास यमधर्माचे दूत मारीत घेऊन जात असताना अकस्मात त्यास घेऊन जाण्यासाठी कैलासाहून शंकराचे विमान आले। मग ते गुणनिधीस सोडून देऊन शिवदूतांच्या पाया पडून हात जोडून उभे राहिले आणि प्रार्थना करू लागले की स्वामी, आमच्या अपराधाची आम्हास क्षमा करावी। हा पूर्ण दोषी आहे अशी आमची समजूत होऊन आम्ही त्याच्यावर आपला अंमल बजावला। तेव्हा शिवदूत म्हणाले, आम्ही तुम्हास क्षमा केली, परंतु हा पापी कसा आहे हे आम्हाला सांगावे। तेव्हा यमदूत सांगू लागले, ते म्हणाले, हा ब्राह्मण पूर्ण दोषी आहे। याने आई बापांची आज्ञा काही कधीही मान्य केली नाही। दारू, जुगार, व्यभिचारी, घात, निंदा वगैरे दुर्गुण त्याच्या अंगी पूर्ण वसलेले होते। त्रैलोक्यात 4 महादोष आहेत, ते आचरणाऱ्या पिशाच्या योनी प्राप्त होते। मात्रागमन, मद्यप्राशन, ब्रह्महत्या आणि गोवध हे 4 दोष त्याच्याकडून घडले आहेत। मग शिवगण यमदूताला सांगू लागले, या गुणनिधीचे सूक्ष्म पुण्य तुम्हास दिसत नाही का? हा शिवाचा सखा आहे, ह्याच्यासारखा पुण्यवान त्रैलोक्यात कोणी नसेल। ह्याचे पुण्य शंकरासच ठाऊक आहे। हा 5 रात्री उपाशी राहिला आणि याला शिवरात्रीच्या दिवशी निराहार उपहास घडला। कपिलेश्वर नावाच्या शिवलिंगाजवळ याचे जागरणही झाले। भक्तांनी शिवनामांचा घोष केलेला याने श्रवण केला। याहूनही थोर पुण्य त्रैलोक्यात दुसरे कोणते आहे सांगा बरे। तेव्हा पुढे शिवदूत म्हणू लागले, जे शिवकथा ऐकतात, शिवरात्रीला शिवलिंगाचे पूजन करतात, जे नेमाने शिवव्रत चालवतात, ते कैलासवास होतात, ह्याच्या पुण्यासारखे पुण्य त्रैलोक्यात कोणाचेच नाही। याने आपल्या वस्त्राच्या वाती करून देवाजवळ दीप उजळवला आहे, असा हा भक्त उत्तम आहे। मग उत्तम भक्त केल्याबद्दलही शंकराने गुणनिधीस शाबासकी दिली आणि राज्यपद प्राप्त होईल म्हणून वर दिला। नंतर लवणसागराच्या दक्षिणेस कलिंग देशात त्रिकुट नावाच्या नगरात पुलस्तीचा मुलगा याच्या वंशात गुणनिधी जन्माला आला। तो पुढे मोठा होऊन धर्मन्यायाने राज्य करू लागला। एक दीप लावल्याने त्याला राज्यलक्ष्मी प्राप्त झाली। म्हणूनच म्हटले जाते श्रोते हो, की शंकराच्या पूजा करून मंदिरात शिवमंदिरमध्ये अहोरात्र दिवा लावावा। अशा रीतीने गुणनिधी राजा कालांतराने मरण पावला। तो कर्दम ऋषीच्या वंशात दृढमती या नावाने जन्मला। तो तपश्चर्या करण्याकरिता आनंदवनात गेला। मणिकर्णिकेच्या तीरी शिवलिंग स्थापले। त्या कर्दमाच्या पुत्राने शिवाची आराधना 100 वर्षपर्यंत केली। मग शंकराने प्रत्यक्ष दर्शन दिले आणि म्हटले, तू 3 जन्म माझी आराधना केलीस। मग त्याचे ध्यान विसर्जन करून त्याला हाती धरून उठविले आणि वर मांगायला सांगितले। तेव्हा ऋषीपुत्र दृढमती याने शंकराची हात जोडून स्तुती केली की दरिद्राला कल्पतरू मिळावा, म्हणजेच त्याला जसा आनंद होतो तेव्हा तसाच तुम्ही मला प्रसन्न होऊन दर्शन दिले, म्हणून मला अत्यानंद झाला आहे। याप्रमाणे दृढमतीने केलेल्या स्तुतीने शंकर प्रसन्न झाले। मग पार्वतीसह शंकराने त्यास दर्शन दिले। त्याचे अत्यंत तेज पाहून दृढमतीचे डोळे दिपून गेले। पार्वतीचे तेज तर त्याच्याने मुळीच पाहावे ना, म्हणून तो तिच्याकडे डावा डोळा किंचित वाकडा करून पाहत होता। इतक्यात पार्वतीने तो आपणाकडे वाकडी नजर करून पाहता होता, यामुळे विपरीत अर्थ मनात आणून तुझा डोळा फुटो असा त्याला श्राप दिला। तेव्हा त्याचा डोळा फुटला। मग हा माझा पूर्ण भक्त व धर्मपुत्र आहे, तुझ्याविषयी भलता सलता विचार त्याच्या मनात कदापि यायचा नाही, असे शंकराने तिला सांगून तिच्या मनातला वहम घालविल्यामुळे पार्वतीला दया उत्पन्न झाली। मग ती प्रसन्न होऊन शिवाला म्हणाली, हा मला गणपतीप्रमाणे प्रिय आहे, याचे नाव आपण कुबेर असे ठेवावे।
आणि नवनिधी अष्टसिद्धी याचा हा भांडारी करावा आणि आपणाजवळ निरंतर ठेवावा असे उमेने शंकराला सुचविल्यावर शंकराने कुबेराला हात धरून उठवले. मग ह्याला अलकपुरीचे अधिपत्य देतो असे शिवाने भवानीला बोलले. नंतर कुबेराला म्हटले की तू भक्तीने मला संतोषवलेस, तू आमचा वरदपुत्र आहेस. असा शिवपार्वतीचा पूर्ण वर मिळाल्यावर कुबेराची दिव्य कांती झाली आणि तो अलकपुरीच्या राज्यपदास पावला. त्याने स्थापलेल्या लिंगास कुबेरेश्वर असे नाव ठेवले गेले. मग त्या कुबेरेश्वरी शिवपार्वती राहतात. अशा रीतीने गुणनिधी हा कुबेर झाला आणि तो कुबेर अलकापुरीचा राजा झाला. तर हा काशीखंडाचा 15वा अध्याय येथेच समाप्त झाला आहे. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.